आज आपण बघा आमच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी एकीकडे सिंचनाचं काम एवढा मोठ्या प्रमाणात झालं, आज आपण पाहू शकतो ज्यावेळी 2014 साली महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि या सरकार आल्यानंतर आम्ही मोदीजींकडे गेलो, त्यांना सांगितलं अनेक प्रकल्प या ठिकाणी रिकामे पडले आहेत, कोरडे पडले आहेत, अर्धवट पडले आहेत, मोदीजी आम्हाला पैसा हवाय. मोदीजींनी सांगितलं चिंता करू नका, या महाराष्ट्राला 26,000 कोटी रुपये एका योजनेत, 24,000 कोटी रुपये दुसऱ्या योजनेत, 50,000 कोटी रुपये हे मोदीजींनी दिले. मला सांगताना आनंद वाटतो, एकट्या सातारा जिल्ह्यामध्ये 5 वर्षामध्ये आम्ही 48,000 हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी सिंचनाखाली आणली. उर्मोळी सारखा प्रकल्प हा बळीराजामध्ये त्या ठिकाणी घेतला, प्रधानमंत्री कृषी सिंचन मध्ये धोम बलकवडी तारळी वांग मोरणा कुडाळी ही सगळी योजना त्या ठिकाणी घेतली. जे कटापूर असेल, वसना वगणा असेल, या योजना आपण त्या ठिकाणी घेतल्या. टेंबू सारखी योजना आपण त्या ठिकाणी घेतली. वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या योजना दादा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही फार त्याच्यामध्ये तुमच्या भागामध्ये पाणी पोहोचवलेलं आहे आणि म्हणूनच लोकांनी तुम्हाला पाणीदार केलं आणि दुसऱ्याला घरी बसवलं, ज्याला आता महाराज पुन्हा घरी बसवणार आहे. या सगळ्या योजना या ठिकाणी का होऊ शकल्या? मोदीजींना शेतकऱ्याची चिंता होती. विचार करा, 15 वर्ष सरकार होतं, त्या सरकारमध्ये आपल्याला काय सांगितलं जायचं? इकडच्या लोकांना सांगितलं जायचं विदर्भाचा अनुशेष आहे म्हणून तिकडे पैसे देतोय, तिकडच्या लोकांना सांगायचं इकडे पैसे देतोय, ना इकडे मिळायचे ना तिकडे मिळायचे. आम्ही सांगितलं विदर्भातही काम करून दाखव आणि पश्चिम महाराष्ट्रातही काम करून दाखव. सातारा सांगली आणि सोलापूरच्या दुष्काळी भागामध्ये आज पाणी पोहोचत आहे, कारण या ठिकाणी मोदीजी होते, मोदीजींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी होता.